कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात रावा प्रकाशनच्या डॉ इला माटे लिखित आजन्माच्या जन्मकळा या कादंबरीचं प्रकाशन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ पद्मरेखा जिरगे यांच्या हस्ते करण्यात आलं या कादंबरीतून मराठी कादंबरी, कादंबरी विश्वासाठीचा नवा विषय ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न डॉ इला माटे यांनी केला आहे मातृत्व ही स्त्रीला मिळालेली देणगी मानली जाते मग मातृत्वापासून वंचित राहणाऱ्या स्त्रियांकडं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्यासाठी जीव घेणं असतो कृत्रिम सुफलीकरणासारख्या तंत्रज्ञानानं आता स्त्रियांना मातृत्वापासून वंचित राहावं लागत नाही या कृत्रिम सुफलीकरणाच्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकतानाच डॉ इला माटे यांनी त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक गुंतागुंतीची सुद्धा चर्चा केली आहे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ पद्मरेखा जिरगे यांच्या हस्ते या कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं या कादंबरीतून कृत्रिम सुफलीकरणासारखा वेगळा विषय लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याचं डॉ इला माटे यांनी सांगितलं आणि या कादंबरीमध्ये कृत्रिम सुफलीकरणाच्या प्रक्रियेविषयी ही कादंबरी बोलते त्या त्याबद्दल होणारी जी लांब वेटिंग प्रोसेस आहे की अनेक आर्थिक सामाजिक स्तरातनं वर आलेली जी जोडपी आहेत त्यांच्या प्रवासाविषयी ही कादंबरी बोलते तसंच आपल्या मानवजातीच्या जन्माच्या रहस्याविषयी पेशी पेशीच्या स्तरावर जन्म ज जेव्हा होतो त्या सगळ्या जन्माच्या रहस्याविषयी ही कादंबरी बोलते तर अशा या कादंबरी वेगळ्या विषयावरच्या कादंबरीचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा असं आवाहन करते या प्रकाशन सोहळ्याला लेखक हिमांशू स्मार्त डॉक्टर गीता जोशी डॉक्टर नरेंद्र जोशी अमित माटे नरेंद्र माटे स्मिता माटे उज्ज्वला करमळकर आयन माटे आदी उपस्थित होते